अच्छा स्टॉल धरा तुम्ही सांगितलं बरं झालं मी आम्ही याच्यावर सांगितलं बरं नाही वाटतं असं तुम्ही त्यांना जाऊन वेळ सांगितलं एक राऊंड मारा आम्ही याच्यावर सांगणं ते बरं नाही वाटत फुलटलेंचं चेंडू होता ब्लॉकरला चेंडू फेकला गेला आणि पंच इथे स्तब्ध म्हणजे नक्कीच लीगल डिलिव्हरी आहे तर नक्कीच आपण मित्रांनो पाहतो की स्वच्छ भारत अभियान आपल्या पाहायला मिळतं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या परीने होईल तेवढी स्वच्छता राखा आणि त्यामुळे स्टॉलधारक जे आहेत त्यांना विनंती असेल की आपण स्वतः एक डस्टबिन किंवा एक बॅग ठेवा की जेणेकरून आपला तिथे आलेले ग्राहक जेणेकरून इतरत्र कुठेही कचरा फेकणार नाहीत याची काळजी आपण घ्या. हो यावेळेस पहा डायरेक्टचा प्रयत्न केला होता मात्र बेल्स जर खाली पडल्या नाहीत किंवा बेल्स जर डिस्टर्ब झाले नाहीत तर मात्र फलंदाज बाद केला जात नाही आणि तोच नियम आपल्याला इथे पाहायला मिळाला. जर नक्कीच बेल्स पडल्या तर फलंदाज बाद झाला असता धावच्या स्वरूपामध्ये म्हणजे नशिबाचे साथ खरे म्हटलं तर या फलंदाजांना लाभले त्यात संधीचा मात्र किती फायदा घेतील त्या जीवनाचा किती बेनिफिट येणाऱ्या चेंडूमध्ये घेतला जाईल या फलनाच्या माध्यमातून ते न तर नक्कीच आपल्याला कळेल. तर मित्रांनो आपण पाहतो की आजच्या दिवसामध्ये आपले जोडले गेले पुन्हा एकदा कोहिनूर क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सहसचिव त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे सिनियर कॉमेंटेटर उमेश सावंत साहेब आपले जोडले गेले त्यांच्यासुद्धा आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल आणि आज मात्र त्यांच्या गोड मुखातून आपल्याला हिंदी समालोचन आपल्या ऐकायला मिळेल. पहिल्या वेळेस लोअर फुलटा चेंडू होता लॉंग ऑफ लग खेळला गेला आहे क्षेत्ररक्षक वन बाऊ तिथे मात्र कलेक्ट केला जातोय चांगला थ्रोसुद्धा पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान मात्र एक धाव इथे घेतली जाते आणि एका धाव्याने आपण पाहतोय पहिल्या चेंडू आलेला चौकार त्यानंतर मात्र सहा धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन फलंदाज आपल्याला स्ट्राईक सलामी जोडी एका बाजूला ऋषिकेश संदेश आणि गोलंदाजी वर्कमन मात्र शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे स्वीप शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र कार्पेटला आणि सरळ निघून जातोय. पंच इशारा करतात चार धावा पाहायला मिळतात. अप्रतिम सुख पाहायला मिळाला. आपण एका बाजूला पाहतोय ओमकार मित्र मंडळ जाडण या संघाने क्षेत्र तर या चौकरणाची धावफलकावरती दहा धावा आपल्या पाहायला मिळतात. गोलंदाज शुभमवरती मात्र प्रती हल्ला चढवला जातोय. यावेळेस सुद्धा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता पॉईंट आणि कव्हरच्या गॅपमधून मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं चांगलं उचल फेक आणि एखाद्यावर समाधान मानलं गेलं. अशा प्रकारे पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटक इथे समाप्त केले जाते आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्ती अंती अकरा धावा धावफलकावरती आपण पाहिलं. ऋषीच्या बॅटमधून आणला दोन चौकार त्याच दरम्यान अकरा धावा धावफलकावरती मात्र सलामीची जोडी आपण पाहिलं तर ऋषिकेश आणि संदेश मात्र अजूनही मैदानामध्ये सुरक्षित पाहायला मिळतात. फलंदाज हे ट्रॉफीसुद्धा कैलासवासी राजेंद्र रामचंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ स्वतः आयोजक यांनी ते उपलब्ध करून दिले. गोलंदाजाची ट्रॉफी संकेत पांडुरंग कदम यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. तर या आयोजनासाठी दोन दिवसामध्ये लागणारे चेंडू लक्ष्मणजी विठ्ठल मराजे यांच्या सौजन्याने प्राप्त झालेत. त्याचप्रमाणे आपण पाहतो की यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते त्याचे सौजन्य आपण पाहतोय की अशोक जानू मराजे साहेब आणि श्रीकांत मराजे साहेब श्रीकांत रामचंद्र मराजे साहेब यांच्या सौजन्याने. तर यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. तर त्याचप्रमाणे मित्रांनो सन्मान चिन्ह आपण पाहतोय आनंद पांडुरंग मराठजी साहेब जगदीश सुभाष मराठजी साहेब जयेश लहू मराठजी साहेब यांच्या सौजन्याने प्राप्त झालेत आणि सामनावीराची ट्रॉफी आपण पाहतोय ती म्हणजे रमेश सीताराम मराठजी साहेब यांच्या
सौजन्याने प्राप्त झाले आहेत। तर या दात्यांच्या माध्यमातून या सरळ हाताने दिलेल्या दानाने विमानयान सहकार्याने या आयोजनाला आपण पाहतोय एक वेगळं स्वरूप प्राप्त झाले। आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय। दुसरा गोलंदाज ज्याच्या खांद्यावर दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली संघनायकाच्या माध्यमातून आशुतोष आपला पाहायला मिळतोय। तर त्याचप्रमाणे सलामीची जोडी ऋषिकेश आणि संदेश मात्र अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। तर अप्रतिम सामने आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे अप्रतिम समालोचनाची मेजवानी आज आपल्याला असेल। तिसरा चेंडू मात्र पंच आमच्याकडे फिरले फिरलेत म्हणजे नक्कीच हा चेंडू अवांतर आहे, इशारा केला गेला आमच्यापर्यंत। अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकला गेला, दिशाहीन गोलंदाजी मात्र तिसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाली। तर त्याचप्रमाणे मित्रांनो आपण उल्लेख करूया की जे भवानी मित्रमंडळ ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळतं चॅम्पियन ट्रॉफी, त्या सर्व कार्यकारिणीचा आणि सल्लागारांचा आपण नक्कीच पुन्हा एकदा नामोल्लेख करूया। अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आनंद पांडुरंग मराकजे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष व डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय। कारण दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर फलंदाजावरती धडपण होतं। इथे आपण पहा चित्ताच्या वेगाने दोन धावा इथे मात्र कलेक्ट केल्या गेल्या आणि या दोन धावांनी फलकावरती तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण ज्या प्रकारे उल्लेख केला होता की उपाध्यक्ष या मंडळाचे पाहायला मिळत आहेत श्रीकांत रामचंद्र महाराग जे भवानी मित्रमंडळ, जे कार्याध्यक्ष श्री संतोष राजाराम मराकजे, सचिव शैलेश विठ्ठल मराकजे साहेब, त्याचप्रमाणे सहसचिव सुनील दोंडेबा मराकजे, खजिनदार महेश दिगंबर मराकजे आणि याच दरम्यान मात्र आपण पाहतोय धावा एकदा विकत घेतली गेली 15 धावा फलकावरती। तर त्याचप्रमाणे सहखजिनदार म्हणजेचा आपण उल्लेख पाहतोय प्रशांत वसंत मराकजे, त्याचप्रमाणे सल्लागारांचा उच्चार केला तर अशोक जाणू मराकजे, गणेश शंकर मराकजे, गोविंद देवजी मराकजे, राजेंद्र विठ्ठल मराकजे, संदीप राजाराम मराकजे, दत्तात्रय साहूजी मराकजे आणि जगदीश किसन मराकजे हे सल्लागार आपल्याला पाहायला मिळतात या कार्यकारिणीमध्ये या मंडळामध्ये। तर या सर्वांचं विशेष आभार आणि सर्वांचं हार्दिक स्वागत। तर यावेळेस आपला कलर चेंडू फेकला गेला होता, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली। पहा मित्रांनो पायामध्ये चेंडू फेकला गेला आणि या सपनचा इशारा करतात की लेग्स बाय स्वरूपाचे धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एखाद्याने 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं सत्र आहे त्यामुळे नक्की ज्या प्रकारे आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं पराक्रमित आंबे विपक्ष शिवराजी आराव, तर शिवराजी आराव संघाने जवळजवळ आपण पाहिलं की 45 धावा उभारल्या होत्या, 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं, त्यामुळे नक्कीच तो सामना त्यांना जिंकणं सहज आणि सोपं गेलं। तर त्याचप्रकारे कामगिरी यावेळेस अमरदीप दौलीबंटी या संघाची पाहायला मिळते, मात्र चेंडू लाफ केला गेला होता आणि इथे मात्र झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज ऋषिकेश मात्र यावेळेस झेलबाज स्वरूपामध्ये बाद केला जातोय। तर दोन षटकाच्या समाप्तीअंती आपण पाहिलं फलकावरती तर 16 धावा फलकावरती आपण पाहतोय। तिसरा गोलंदाज विशालच्या खांद्यावर संघनायकाने जबाबदारी दिली, स्ट्राईकला निखिल पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईकला संदेश यावेळेस पा अपील मागितली गेली होती की एज आहे का, मात्र पंचा आपण पाहतोय अचानकसे पंच आहे, प्रत्येक चेंडूवर प्रत्येक क्षणावर त्यांची तीक्ष्ण नजर पाहायला मिळते आणि पंचा हा मला इशारा केला की
कुठल्याही प्रकारची झेल नाही आहे आणि फलंदाज निखिल मात्र आपण पाहतोय स्ट्राईकवरती सुरक्षित असेल. संदेश आपण पाहिले एक आदिटा फलंदाज नावा ज्यांना ज्याच्या नावाने हा संघ जवळजवळ ओळखला जातो आदिटा फलंदाज आहे त्याला मात्र स्ट्राईक येणं गरजेचं असेल. आणि एका बाजूला मात्र विचार केला तर आपण ओमकार मित्रमंडळ झाडाने हा संघ आपला पाहायला मिळतो. अजय जरी आज या सामन्यामध्ये नसला तरी मात्र मी म्हणेन गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आल्या असल्या तरी मात्र आशुतोषने चांगली कामगिरी केली आणि केवळ 5 धावा खर्च केल्या. पायासाठी आपण पाहिलं होतं निखिल सफल झाला होता पहिल्या चेंडूवर सुद्धा. पहिल्या चेंडूवर जरी अनसक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळाला मात्र दुसऱ्या चेंडूवर सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र 2 बाउन्स निघून जातोय 4 धावांसाठी. डीजे रमेश जी गायकवाड साहेबांचं इथं आगमन झालं तरी त्यांनी समाजवर कक्षामध्ये यायचं आहे. तसेच श्री सुधाकर चावके साहेब यांचं इथं आगमन झालं तरी त्यांनी समाजवर कक्षामध्ये यायचं आहे आणि स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. तर या चौकारण्याचे आपण पाहतोय 20 धावा धा फलकावरती पाहायला मिळाल्या. निखिलच्या बॅटमधून आला चौकार. ओय इथे पंच इशारा करतायत की कॉट बिहाइंड आहे फलंदाज निखिल मात्र यावं लागेल बॅक टू द पवेलियन. बंटी आपण पाहिलं जेलबाद स्वरूपामध्ये तंबूच्या आशियाला परतला. ज्येष्ठ नागरिक मानाजी मोरे यांचे आगमन झाले तरी त्यांनी समाज कक्षांमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय यावेळेस 20 या धावसंख्येवर मात्र दुसरा आदरा बसतोय तो म्हणजे अमरदीप दौले बंटी या संघाला. बंटी मात्र बाद झाला आपण पाहिलं कॉट बिहाइंड बाद केला गेला एक चौका त्याच्या बॅटमधून आला होता. अपेक्षा होत्या की संदेश आणि बंटी ही जोडी मात्र चांगली धावसंख्या उभारेल या स्कोर कार्डवरती. मात्र एक चौकारानंतर मात्र मोहा आवडताला नाही आहे बंटीला आणि झेलबाद स्वरूपामध्ये कॉट बिहाइंड बाद केला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल सिद्धेश आपला पाहायला मिळतो स्ट्राईकला. हो यावेळेस अक्रॉस लाईन खेळला गेला स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र पंच इशारा करतात पुन्हा एकदा 1 बाउंड चेंडू निघून गेला आहे. चालता संदेश आणि सिद्धेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस टायमिंग आपण पाहतोय कव्हरच्या डोक्याच्यावरून चेंडू पॉईंटच्या डोक्याच्यावरून चेंडू खेळला गेला. डिपका पॉईंट इथे क्षेत्रशन आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्षेत्रशन केलं गेलं. 1 भाऊ चेंडू मात्र कलेक्ट केला गेला आणि धावा मात्र घेतल्या गेल्या 2 धावा आहे. 2 धावाने आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावरती आहेत. येस स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय की या आयोजनामधला आतापर्यंतचा 12 फलंदाज आहे ज्याने चौकारांशी आपलं खातं उभारलं गेलं. नक्कीच कौतुक करावं लागेल या स्कोररांचं सुद्धा. काय अप्रतिम आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवलं जात आहे. यावेळेस ब्लॉकला चेंडू होता खेळला गेला आहे लाँग ऑनला आणि तिथे एक धाव घेतली गेली स्ट्राईक मात्र स्ट्रोक केला गेला आहे आणि चांगलं पकड आपल्याला पाहायला मिळते. विकास आपला पाहायला मिळतो चांगलं क्षेत्रशयन केलं जात आहे आणि अशा प्रकारे आम्हाला इशारा येतोय की तिसरं षटक इथे समाप्त केलं जात आहे. 3 षटका समाप्ती आणि 27 धावा धाव फलकावरती आणि मात्र विचार केला तर 2 फलंदाज मात्र तंबूच्या आशियाला आपल्या पाहायला मिळाले. आमचे मित्र आणि धवलेगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी चाळके यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. मी प्रशांत महाराज यांना विनंती करतो की प्रकाश चाळके यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
तर यापुढे होणार सामना असेल 68 नंबर एक विपक्ष JMW सावराट सावराट ना. तर या दोन्ही संघात संगणक आपल्या विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी इथे उपस्थित राहायचे. चला प्लीज, आपल्याला वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपली पाहिजेत याची काळजी आपण घ्यायची आणि पंच आपल्याला तशी वारंवार सूचना करत राहतील. तर नवीन गोलंदाज 4th षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज आहे धोंडीराम. धोंडीरामचा पहिला चेंडू खेळण्यासाठी संदेश मात्र सफल झाला होता आणि सिद्धेश मात्र आपण पाहिलं सफल झाला होता आणि तिथे मात्र ओव्हर सफल झाला आणि चेंडू मात्र येस डेड बॉल आहे. बेल्स मला माझ्या मते पडल्या होत्या तर चेंडू डेड चेंडू म्हणून घोषित केला जाईल. आम्हाला इशारा केला डेड बॉल आणि मेन पंचा आम्हाला इशारा केला की आउट, त्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालो होतो. ओके ठीक आहे. तर बेल्स आपण पाहिलं, चेंडू चेंडू खेळण्याआधीच मात्र बेल्स इथे आपण हवेमुळे पाहिलं बेल्स पाडल्या, त्यामुळे चेंडू डेड घोषित केला जातोय. पा फुलटॉस चेंडू होता, खरपूस समाचार घेतला घेणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र मोहामध्ये आला होता सिद्धेश आणि तिथे मात्र सिद्धेच्या एष्ट्या उधळवल्या होत्या, मात्र नशिबाची साथ लाभली आणि डेड चेंडू घोषित केला गेला. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे आणि चेंडू इशारा करतात आम्हाला पंच की नो चेंडू आहे, हा यस बीमर चेंडू आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. नो पुन्हा एकदा नो चेंडू आहे ह्या यस फ्री ला चेंडूला तुम्ही फील्ड चेंज करू शकत नाही. चला प्लीज यस पंच आम्हाला इशारा दिलेला आहे की नो चेंडू आहे म्हणजे फ्री चेंडू कंटिन्यू राहील आणि आपण पाहतोय क्रिकेटचे नियम आहेत मित्रांनो, त्या नियमानुसार तुम्ही फ्रीच्या चेंडूला फील्ड चेंज करू शकत नाही आणि तीच चूक इथे केली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पंचा आम्हाला इशारा केला की हा चेंडू सुद्धा नो गणला जाईल तर फ्री कंटिन्यू असेल. तर फ्री कंटिन्यू केला जाईल आणि धावफलकावर धावा आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. आणि अंतिम क्षणी मात्र यस इथे चेंडू आपण पाहतोय धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद केला जातोय. तर त्याचप्रमाणे कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेशजी मराठे साहेब यांचे इथे आगमन झाले. तर आयोजकांच्या वतीने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि अध्यक्षांना विनंती असेल की आपण या क्रीडा मंचावर यायचं आहे आणि या क्रीडा मंचावरून आपण सुद्धा आयोजनाचा आनंद घ्यायचा आहे, नक्कीच आपण सुद्धा या मंडळाचे एक भाग आहात. मात्र आपण आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहात, त्यामुळे आपण नक्कीच आपली उपस्थिती आमच्यासाठी मोलाची असेल. तर सिद्धेच आपण पाहिलं फ्रीच्या चेंडूवर मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद केला गेला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सिद्धेची जागा भरून घेण्यासाठी सुमित आपल्या पाहायला मिळतोय. आणि बऱ्याच अवधीनंतर आपण पाहतोय की सिद्धेश
संदेश मात्र स्ट्राइक लाभला पाहायला मिळेल. माफ करा, नॉन स्ट्राइकलाच पाहायला मिळतोय, कारण अपेक्षा आहे त्याच्याकडून संघाला की त्या जो जेव्हा स्ट्राईकला येईल तेव्हा नक्की धावसंख्या उभारेल, चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. आणि बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय धाव घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली नाही. या वेळेस मात्र संदेश स्ट्राईकला मिळेल का, आपण पाहिलं की त्याच्या माध्यमातून यस चौथं षटक आपण पाहिलं, सलामीचा फलंदाज आहे, चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. आणि आत्तापर्यंत विचार केला तर केवळ दोन चेंडू त्याला वाटेला आपल्याला पाहायला मिळाले. उशाफॉल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू यष्टांच्या वरून निघून जातोय आणि डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय, निर्दोष स्वरूपाचा चेंडू. आणि कौतुक करावं लागेल इथे मात्र गोलंदाज धुंडराम यांचा, काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पास डेथओव्हरचं षटक आहे, कारण डेथओव्हरच्या षटकामध्ये फलंदाजचे मनसुबे असतात की जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये आले पाहिजेत, उच्चांक धावांचा उच्चांक उभारण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इथे या वेळेस सुद्धा आपण पाहतोय की डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय, कुठल्याही प्रकारचे धाव मात्र या चेंडूसुद्धा पाहायला मिळत नाही. बॅक टू बॅक दोन डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय, पूर्णपणे दडपणामध्ये मात्र पाहायला मिळतोय तो अमरदीप धवली बंटी हा संघ. यस पहा, आपण पाहिलं की एक षटकार नऊच्या चेंडूवर आला होता, तंदर आपण पाहिलं दोन चेंडू नऊ, तरीही आपण विचार केला तर केवळ यावेळेस टायमिंग परफेक्ट आहे आणि चेंडू मात्र लॉफ केला जातो, फेकून दिला जातोय वायडी डीप स्क्वेअर लेगला सहा धावांसाठी. देर आहे उशिराने का होईना, मात्र षटकार आला आणि या षटकाने आपण पाहतोय धावफलकाचा 40 धावा नक्की जे आहे. यावेळेस सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिस टायमिंग पाहायला मिळते. खेळ चेंडू कार्पेटल्यानंतर डी स्क्वेअर लेगला आणि डी स्क्वेअर लेग त्याचं चांगलं क्षेत्र असणार, पंच इशारा करते दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये, मात्र फलंदाज धावच्या स्वरूपामध्ये बाद केला जातोय. एक धाव इथे काउंट केली जाईल आणि एका धाव्याने 43 धावफलकावरती आणि 44 धावांचं आव्हान असेल ते मात्र ओमकार मित्र मंडळ झाडाने या संघासमोर. आणि पुन्हा एकदा जाऊया, आपण पाहूया या 43 धावां ठीक आहे. आपलं काय जर असेल शंका तर आमच्याशी बोला, नो डाऊट आम्ही त्या शंकेचं निरसन करू, मात्र वादविवाद होता रे काय म्हणे याची काळजी घ्या आपण. हॅलो, सर्व संघनायकांना विनंती आहे की आपण स्कोअर बाहेरून मोजायचं नाही आहे, आपला इथं 12 खेळाडू असतो त्यांना स्कोअर बुकवर त्यासाठी ठेवला जातो की लक्ष ठेवायचं आहे, जर बाहेरून सूचना आल्या आपल्या मंडळाच्या तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल संघाला, लक्षात ठेवा. ठीक आहे चालेल. तर पाहतो आपण धावफलकावरती धावा उभारल्या गेल्या आहेत, 44 धावांचं आव्हान आहे. तर 44 धावा इथून मात्र कशाप्रकारे चेस केल्या जातील या पुढच्या 17 सेकंड इनिंगचं धावतोसह समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आमंत्रित करेन आपल्या कोयना क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सहसचिव, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके हिंदीतील कॉमेंटेटर समालोचक उमेश सावंत साहेब यांना विनंती करेन की या पुढील सत्राचं समालोचन आपण करावं आणि आपल्या समालोचनाने सर्व प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करावं. धन्यवाद. मालदेव विभागाचे सचिव बाळकृष्ण मोरे यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत होतं. हॅलो हॅलो, आताच आमच्या इथे
महाराष्ट्र पोलीस संदेश उतेकर यांचं इथं आगमन होत आहे, तरी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की उपाय आपण पॅवेलियनमध्ये यायचं आहे. मी मंडळाचे हॅलो सदस्य रोहित मराग यांना विनंती करतो की त्याने आपलं त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो हॅलो चंडिका देवी आडुशी आणि हॅलो आताच कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार बड्डे बॉय आमचे मित्र दीपकजी शिंदे यांचं इथे आगमन झालंय मंडळाच्या वतीने. त्यांचे सहर्ष स्वागत, तसेच त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅलो जय भवानी मित्र मंडळ कोसवडे आयोजित कोयना चॅम्पियन ट्रॉफी 2021 वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ दीर्विघडम कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा महाराष्ट्राचार्य दैवत राजाश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना बाणाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या मैदानामध्ये, जिथं दोन संघ एका बाजूला असेल झाड आणि तर दुसऱ्या बाजूला अमरदीप धौली. एकूण धावसंख्या धावफलकावरती 44 धावांचं असं मोठं टार्गेट ठेवलंय 4 षटकांमध्ये. आणि सांगायला नक्कीच आवडेल, या दोन संघांची बिग फाईट मालदेवच्या मैदानामध्ये झाली होती आणि तिथं वर्षाचं ठरला होता झाड आणि टीम. आणि आज कशा पद्धतीनं बॅटिंग करेल हे पाहणं तितकं आवश्यक असणार आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10-11 धावा जमावे लागतील. चला दोन्ही संघाचे संघनायक आडुशी आणि सावरट कालच्या दिवसापासून इथे चांगल्या पद्धतीचं पंचांचं काम आणि त्याचबरोबर कॉमेंटेटर सिद्धेश सपकाल राम मोरे आणि आमचे मित्र निकेश पाटीलने इथे उपस्थिती लावली होती. तर मी आज उमेश सावंत या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. तर चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. मी आमचे बंधू गणेशदादा महाराज यांना विनंती करतो की बड्डे बॉय आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दीपकजी शिंदे साहेब यांचं स्वागत करायचंय आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. तर चला लगेच सामना मॅच स्टार्ट करायची आहे. चांगली फाईट तुमच्या समोर येते आहे. तुमच्या भेटीला बॉल आहेत बाकी 24 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण इथे समोरच्या कक्षामध्ये यायचा. तर शुभम आणि अतिश आणि त्याचबरोबर ऋषिकेश चालके हा गोलंदाजी एंड कडून तयार होतोय. तर स्ट्राईक एंड कडे शुभम P1 षटक आणि या षटकामध्ये कशी बॅटिंग करेल शुभम ते पाहणं तितकं आवश्यक असणार या मॅच मध्ये. पहिलाच बॉल हलक्या त्यानं खेळलाय, एक धाव तर नक्कीच मिळते. नो मॅच लँड मध्ये बॉल जातोय. कवच क्षेत्ररक्षक बॉलवरती येतो, तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट केल्या जातील. दोन धावेडा मात्र इथे आपण पाहिलं तर अकाउंटला सुरुवात करतोय. ओंकार झाड आणि टीम शुभम याच्याकडे क्लास आहे, मोठे फटके आहेत आणि जबाबदारीने खेळावं लागेल. आज नक्कीच आज अजय मोरे नसेल म्हणजे पूर्ण दावेदार जी जिम्मेदारी आहे ते नक्कीच शुभम मोरेवरती असेल. शुभम मोरेला मात्र मैदानामध्ये थांबावं लागेल. बघा पहिलाच बॉल झाल्यानंतर क्षेत्र क्षणामध्ये इथं बदल केला जातोय. ऋषिकेश चालके बघा चांगल्या पैकीचं क्रिकेट कालच्या दिवसापासून इथे पाहायला मिळतोय. चांगल्या पैकीचं आयोजन हे जय भवानी कुसवाडी संघाच्या माध्यमातून कित्येक मला वाटतं तिसरं पर्व असेल. यावेळेस अतिशय कुठलाही स्पॉट नंतर गतीमध्ये परिवर्तन केलं डटबॉल आणि नक्कीच एक आगळं वेगळं आयोजन एकापेक्षा एक जय भवानी कुसवडेच्या माध्यमातून दरवर्षी इथे पाहायला मिळत असत. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1-2 44 धावांचा इथं मोठं लक्ष असणार आहे. सावरोली पंचायत समिती वार्डचे अध्यक्ष जगदीशजी महाराजे यांचं देखील इथे आगमन झालंय मंडळाच्या वतीने, त्यांचं सहर्ष स्वागत. तर गोलंदाज इथे पुन्हा एकदा असं वाटलं की झेरॉस कॉपी काढायची की काय असं प्रश्नचिन्ह पुन्हा.
डॉट बॉल लगातार डॉट इथं होत आहेत आणि चांगली लाईन लेंथ दिशा तुम्हाला ठेवावी लागेल. बघा गॉय हा बॉल शॉर्ट ऑफ होता औस्तमच्या बाहेर तोडा आणि त्याच्यानंतर फलंदाज बीट होतो आहे. पहिला बॉल ओरपिच होता, बॉल नक्कीच कवर आणि पॉईंटच्या मधोमध बॉल इथे जेस केला होता. त्याच्यानंतर चांगलं क्रिकेट यावेळेस पुन्हा गॅप सोडण्याचा प्रयत्न केला होता. पॉईंटचा क्षेत्र आहे तिथे करणाही चूक येईल फलंदाज शिवम मोरे डग आउट मध्ये. बॅक टू द पॉल एस डी झा मोठा आदरा बसला तो झाड आणि संघाला आणि टीमची सध्या आपण पाहिला तर बेड्या घातल्यात सध्या झाड आणि संघाला. पहिल्या षटकांमध्ये चालू आहे चांगली व गोलंदाजी म्हणावी लागेल. अडोशी बडाम सावरट या दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस का बॉसमध्ये आहे. तसेच कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दीपकजी शिंदे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अडोशी विरुद्ध सावरट या सामन्याचे नाणेफेक करतील आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक लहू भीमराव मराजे. यांना विनंती करतो की आपण या दोन्ही संघांचा नाणेफेक करायचंय. तर ज्यावेळेस गोलंदाज पाहायचा आहे वडवल एंड कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टुकचुक मारा एक्सलाइन गुड डिलिव्हरी. बघा पॅडला बाद होतोय. हा हा तू तू मेमे तू तू मेमे करता करता एस इट इज अ कम्प्लीट रन. एक धाव इथे ॲड केली जाईल आणि टीमची धावसंख्या अद्याप पॉवर प्लेचे षटक चालू असताना तीन धावा. फलंदाजचं काम असतं की तुम्हाला धावा जमवायच्या आहेत आणि गोलंदाजचं काम असतं की ते धावा रोखायचे आहेत आणि ते सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. अजूनही मला वाटतं एक बॉल शिल्लक असेल धाव फलकावरती. तीन धावा एक विकेटचं नुकसान झालं आहे. सध्या आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अजून चालू आहे पण बॅकफुटवरती गेला आहे. सध्या या पाच बॉलवरती टीम झाडानी या झाडानी टीमला जेव्हा रमेश महाराज सांगायला नक्की आवडेल कारण का अपोजिट होता. सहा बॉल आणि नऊ धावेंची आवश्यकता होती तेवढी टीमला आणि ते रोखण्याचं काम विशालनी केलं होतं. पण आता मात्र झाडानी संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. एका दुःखाचे काम नाही चलेगा. मॅच को जित पर तोर पर जाना है तो लंबी छगान लगानी पडेगी. चौके और छक्के लगाने पडेंगे. पाहायचंय बघा बॉल टप्पा खाल्यानंतर खाली राहतोय. बॉल गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन या षटकामध्ये पाहायला मिळालं. नक्कीच अक्षरशः इथे बेड्या घातल्या जात आहेत फलंदाजीच्या पायामध्ये. एक षटकाचा खेळ संपलाय आणि एक षटकामध्ये एकूण टीमची धावसंख्या झाली आहे एक विकेटच्या पदनानंतर फक्त आणि फक्त तीन धावा. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. वाटे परफॉर्मन्स पण म्हणावं लागेल. ऋषिकेश चालके एक आपल्या नावाचा साजीचा असा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष असणार आहे. P1 चा षटक संपलाय. त्याच्यानंतर फिल्डिंगमधली अदलाबदली होणार. पण गोलंदाज कोण कोण येणार कोणाच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली जाईल हे पाहणं तितकं आवश्यक असणार आहे. फलंदाजाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. नक्कीच या षटकामध्ये जरी सिंगल जरी डबल रोटेट केल्या असत्या तरी चार पाच धावा अजून जमवल्या असत्या. ते काम केलं नाही आणि अजय मोरे याची इथं मात्र कमतरता जाणवते. धाव फलकावरती धावा एक षटकाचा खेळ संपला. एकूण तीन धावा. बॅटिंग संघ करत असताना आता एंड चेंज झालाय. जय भवानी मित्रमंडळकडून एंड होईल आणि स्टार्ट इथून आमच्या स्टेजच्या समोर होईल. आमच्यासोबत जुळले जातील कोयना क्रिकेटचा एक बुलंद आवाज एक जबरदस्त कालच्या माध्यमातून कॉमेंटेटर आम्ही पाहत असतोय. मॅन फ्रॉम वासोटे सिद्धू सपकाल. त्याचबरोबर युवा उद्योजक अर्जुनजी सपकाल यांचं इथं आगमन झालंय. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर गोलंदाज
यावेळी स्ट्रोक चांगला टॅप शॉटकडला, मिड विकेट देखील क्षेत्ररक्षक येतोय संदेश, तोपर्यंत एक कंप्लीट केले जाईल आणि टीमची धावसंख्या होती आहे 4 आकड्यावरती. चांगलं टॅटल, चांगलं बॅटल इथं पाहायला मिळतोय जे भवानी कुसावडे या मित्रमंडळाकडून. तर स्ट्राईक यांकडे फलंदाज ऋतिक आणि त्याचबरोबर आशिष. बघा एक सिंगल मिळते पहिल्याच बॉलवरती गोलंदाज. दडपण असेल कारण का षटकार लगावलाय. याच वेळेचा पुढा एकदा गोलंदाज जय भावानी एंड कडून निघतोय. ओहो आलखी हाताने पुश शॉट केला इथे, फक्त दिशा दिली, एक धाव कंप्लीट केली, दुसरे धावेचा माणूस होता दाखवलं जाईल का. यस इट इज अ परफेक्ट गुड रन इन द बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा आणि इथे फलंदाज बाद होतोय. कोणतीही धाव घेण्याची गरज नव्हती आणि दोन धावेच्या लालच मध्ये मी म्हणेन कारण का धावसंख्या या षटकामध्ये आल्या होत्या आणि विकेट गिरता हुआ संगीत बसता हुआ हम खेळीचे पास. ज्या वेळेस खेळायचा प्रयत्न केला होता आपण इथे फॉलो थ्रो मध्ये चेस जरा जाईल आणि इथून झेस सुटला जाईल. एक चांगल्या खेळाडूचा ज्याने षटकार लागवलाय षटकामध्ये त्याचा झेल इथं सुटला जातोय आणि झेल सुटल्यानंतर आपण बरेचसे सामने असे पाहिले की ते सामने बॅट्समननी रंगवले आहेत. संधी होती आणि संधीचं सोनं करता आलं नाही आहे. त्याचबरोबर झेल घेतानाही तुम्हाला कॉलिंग इज इम्पॉर्टंट कारण का तिथे एक्स्ट्री रक्षक होता सिद्धू आणि त्याच्यानंतर सिद्धूची ही कॅच होती जे जरा करता नाही आहे. हा बी घेतली होती स्वतः गोलंदाजानं आणि कुठेतरी चुकी करतोय आणि क्रिकेटच्या परभाषेमध्ये चुकीला माफी नसते आहे. छोडं कॅच हरो मॅच असंही म्हटलं जातं पण सामना सध्या पाहिला तर अनबॅलेन्स बॅलन्स आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या होती आहे 14 या आकड्यावरती 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावेंची आवश्यकता. हे कॅच घेणं किटपुटवणं होतं आणि जसा जसा कारण का त्यांनी षटकार लगावला होता कॅच सुटलाय कॉन्फिडन्स दुगावले का हे पाहणं तितकं आवश्यक असणार आहे मॅचमध्ये. चला फास्ट करा त्याचबरोबर इथं कालच्या दिवसांमध्ये पंच आम्हाला लाभले या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर यूट्यूब आमच्या टेनिस क्रिकेट लाईन कुणाल माते आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे पंच आहेत. माधव सर ठाकरे मुंबई क्रिकेट असोसिएशन एक MCL पॅनलचे पंच आणि त्याचबरोबर श्री हेमंत शेट्टी सर यांच्या माध्यमातून. तर जाऊया मॅचकडे. तिसरा षटक चालू आहे. स्वतः कर्णधार बंटी बॉलिंगसाठी आला आहे आणि स्ट्राईक एंडकडे फलंदाज आहे ऋतिक आणि नुसत्या बाजूला विशाल. याच विशालने बॅटिंग चांगली होती, याच विशालने बॉलिंग चांगली केली होती आणि आपल्या संघाला विजय म्हणून दिला होता. यावेळेस काय करणार यावेळेस आउटसाइड द इन बॉल. इथे बॉल जातोय अगदी गोलीच्या वेगाने रेस लागली जाते. दोन क्षेत्रक होते, पंचांचा इशारा येतोय लाईक बाय सावकार.
दोस्तों हा स्पिनर है, फिरकी चा गोलंदाज है, फिरकी चा जादूगर है। जादू मात्र नक्कीच केला होता। इथे एसटी रक्षक कुठेतरी चूक करतोय। सिद्धू चार धावा ऍड केल्या जातील या बॉल वरती आणि टीम ची धाव संख्या होती है 18 धावा। टोलास 18 रन। यावेळेस पुन्हा प्रकारचा तोच बॉल पण इथे पकडला जातोय। आउटसाइड इन बॉल होतोय। चांगली बॉलिंग म्हणाला फिरकीचा जादूगर आणि नियंत्रक गोलंदाजी, जादूची गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी। बंटी आहे, या ग्राउंडचा खूप अभ्यास आहे। यावेळेस शॉट बॉल होता त्याला पुल केलाय, बॉलला हेरलाय। इथे क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या स्क्वेअर लेग डॉटच्या बाउंड्रीच्या बाहेर जाईल। वन बाउंस फॉर रन। जय भवानी कुसावडेचे सगळे ऑल इंडियर्स त्यांनी बॉन्डचा ताबा घ्यायचा आहे। अशोक महाराज जे स्पर्धा प्रमुख, कालपासून आप चांगली मेहनत घेतली आहे, तशीच मेहनत आजच्या या गोड दिवसासाठी संध्याकाळच्या 17 पर्यंत घ्याल तर चार धावा मिळतील। पहिल्या बॉलवरती चौकार लेग बायच्या माध्यमातून दोन बॉल डॉट आणि त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअरच्या एक बाउंड्री जाते आहे। धाव संख्या झाली आहे 22 धावा। अजूनही 22 धावांची गरज असेल। बॉल आहेत बाकी 8 बॉल 22 धावा। हा सध्या फलंदाज सध्या तळ ठोकून बसलाय, ज्याची नक्कीच कॅच सोडली होती आणि कॉन्फिडन्स दुगरवलाय। चांगली बॅटिंग। तर नक्कीच गोलंदाज यावेळेस चांगला शॉट आहे। पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे बॉलला, बॉल जातो इथ्या बेदुम फोडू क्षेत्ररक्षकाला। चार धावे साठू बॅक टू बॅक दुसरा चौकार। फटके तो पडेंगे फटके बॅक टू बॅक दो चौके। शिवसेना शाखा वडवळचे सचिव सन्माननीय किसनजी सपकाळ साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय। मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। तर चार धावे धाव फलकावरती, चांगली बॅटिंग म्हणावं लागेल। यावेळेस ओर पिच बॉलला खेळून काढला, लॉंग ऑफ चा क्षेत्र जे काय आहे तिथे करेल नाही चोक आणि इथे मात्र मोठा हादरा बसला। ओमकार झाडे टीमला फलंदाज डगआउट मध्ये बॅक टू द पॅव्हिलियन एस डीज। चांगली बॅटिंग म्हणावी लागेल। ऋतिक आपलं काम करून गेलाय। धाव फलकावरती धावा 26 धावा। तर 26 धावा तर विशाल स्ट्राईकला आहे। दुसऱ्या एंडला नवीन फलंदाज विकास। बघा हे दोन्ही फलंदाज कोणताही बॉल खेळला नाही आहे। गोलंदाज बंटी, यावेळेस स्ट्रोक चांगला आहे पण इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे कव्हरचा। बॅक टू बॅक दोन विकेटचं पतन झालंय आणि सध्या झाडाने टीम ही बॅकफुटवर येते बचावटीच्या। तर 19 धावा झाले आहेत 26। बॅक टू बॅक इथे दोन झटके लागत आहेत झाडाने टीमला। या झाडाने टीमनं धवली टीमला पराभूत केलं होतं आणि आज पुन्हा एकदा वर्चस्व चढवताना गाजवताना सध्या धवली टीम। चांगली बॉलिंग तिसऱ्या षटकाईमध्ये आहे। तर 6 बॉल आणि 18 धावींची गरज आहे। मोठे फटके तुम्हाला आणावे लागतील। 6 बॉल 18 धावा 3 फटक्यांची गरज आहे। मॅच संपून जाईल आणि प्रत्येक डॉट बॉल समीर
वापसी लावू शकतो, कारण का खेळ सध्या तसा आहे, सहा बॉल अठरा धावा जास्त नाहीत आणि सहा बॉल अठरा धावा कमी नाहीयेत। दोन बॉल मध्ये या जर एखाद मोठा फटका आला तर नक्कीच समीकरण बदलू शकता, कारण का समोर विकास आहे, मोठे फटके आहेत त्याच्या बॅटमधनं आम्ही पाहिले आहेत, आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स गोलंदाज निघतोय त्या सिद्धू चालके। एंड चेंज झालाय, सध्या हवेची बाजू आहे ती फलंदाजीच्या बाजूकडे निघडे आहे, कशा प्रकारे फलंदाजी करेल ते पाहणं तितकं आवश्यक असणार आहे। लाईन लेन तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, सहा बॉल आणि अठरा धावांची आवश्यकता। आडव्या बॅटने सेफ शॉट, क्षेत्रक्षक आहे तिथं, फेक केली जाईल शिवम्या आणि हित्या दोन धावा कंप्लीट केले जातील। गुड रनिंग द बिटवीन द विकेट, बघा सश्याच्या गतीनं अगदी धाव घेतली आहे विशाल, चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल क्षेत्रक्षकाचा। सौरभ पाच बॉल आणि सोळा धावींची आवश्यकता, जबरदस्त बिग मॅच। इथं उजेशला खूपच बाहेर ऑफसाईडला जातोय, बॉल पंच आम्हाला इशारा करतायत की या व्हाईट बॉल आहे, एक सिंगल अडवते आणि टीमची धावसंख्या होती अद्याप 31 धावा, पाच बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावींची आवश्यकता। कोण मॅच जिंकेल हे पाहणं तितकं आवश्यक करणार आहे। यावेळेस बाहेरचा आहे गोलंदाज, पुन्हा एकदा लाईन फटकतोय, पहिला बॉल इथे बघा प्रेशर ने टाकला होता आणि त्याच्यानंतर पहिला ऑफ साईडला, त्याच्यानंतर लेग साईडला बॅक टू बॅक दोन वाईट इथे येत आहेत आणि टीमची धावसंख्या होती आहे 30 धावा। बघा समीकरण बदललंय, पाच बॉल आणि 14 धावांची आवश्यकता, सहा बॉल आणि 18 धावांची आवश्यकता होती आहे आणि कुठेतरी सध्या खराब कामगिरी आहे सिद्धू चालके करतोय। बॅक टू बॅक तीन आणि नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट असेल। बघा झाडांनी सांगायला ही एक एक व्हाईट बॉल संजीवनी मिळते, कारण का एका एका धावासाठी तुम्हाला संघर्ष मैदानामध्ये करावा लागतोय आणि ते चित्र सध्या बघा, प्रेशर आहे गोलंदाजावरती, पाच बॉल आणि जिंकण्यासाठी असतील 13 धावांची गरज। जबरदस्त परफॉर्मन्स, बघा सामना हा लांबवत चाललेला आहे आणि प्रेशर सध्या सिद्धू चालकेवरती येतोय, फ्री हिटचा बॉल असेल, फ्री होती बॉल तुम्हाला हेलिकॉप्टर लँड करावा लागेल, पाच बॉल जिंकण्यासाठी आहे। पुन्हा एकदा व्हाईट बॉल, कंपल्सरी फ्री हिट, अतिशय घाणेरडी गोलंदाजी आजच्या दिवसांमध्ये, घाणेरडा चेंडू नक्कीच। आणि या सांगायला पण आवडेल, मालदेव संघ जिथे मॅच झाला तर या दोन्ही संघाने व्हाईट, मला वाटलं जवळजवळ 15 व्हाईट गेले असतील, फ्री हिट कंपल्सरी आहे, एका मॅचमध्ये 15 व्हाईट गेले असतील आणि सामना मात्र लांबवत गेला होता आणि तसाच प्रकार सध्या होतोय। 32 धावा, 12 धावींची आवश्यकता, बघा पाच चेंडू 12 धावा, पहिल्या बॉलवरती आहे, सहा धावा तर नक्कीच आल्यात, फ्री हिटचा बॉल असेल, विकास मोरे बघा स्टँडिंग मध्ये खेळतोय, आपला अँगल तिथे तयार केलाय बॅटिंगसाठी आहे। यावेळेस टॅप शॉट वेगानं खेळलाय, एक सिंगल केले विशाल नरन दुसरे एंडसाठी तयार आहे आणि बघता बघता इथे दोन रन कंप्लीट केले जातील, खराब क्षेत्रछेड इथं पाहायला मिळत आहे, प्रत्येक क्षेत्रछेडेत बॉल जाईल तसा तसा दबाव येणार आहे, दोन धावा इथे ऍड केल्या जातील आणि दोन धावेड मात्र धाव फलकावरती, 34 धावा, चार बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता। लक्ष होतं या मॅचमध्ये 44 धावांचा, चार बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता, दोन मोठे फटके मॅच संपून चालले, प्रत्येक डॉट बॉल इथे वापसी करेल। यू मेस डेफिनेटली हिट, या विकेटची गरज होती, या बॉलची गरज होती, तो बॉल आलाय आणि सरळ क्लीन बॉल होतोय, स्लोवर गेंद होती आणि त्याचबरोबर विकेट गिरता हुआ, संगीत बसता हुआ डिझा।
चांगल्या पैदीचं डीजे इथं ऑपरेटिंग केले जात आहे. तीन बॉल आणि दहा धावांची आवश्यकता. मॅच सध्या पाहिलं तर दोन्ही संघांना टासण्या लावून सध्या सामना फास फुस अशी सध्या दोन्ही संघांची परिस्थिती झाली आहे. जबरदस्त मॅच. ओ इथे गॅप सिलेक्शन आहे पण क्षेत्रशक्ती ते होता. चांगला जेल म्हणावा लागेल कवरच्या दिशेला. इथे मात्र फलंदा जेल माघारी बॅक टू द पॅवेलियन. जबरदस्त मॅच. दोन बॉल आणि आवश्यकता असणार आहे दहा धावांची. असं वाटलं होतं की शेतूने जेव्हा कुठेतरी खराब कामगिरी केली होती आणि जोपर्यंत त्याच्यानंतर वाटलं की झाडांनी संघ सध्या वर्चस्व ठरेल आणि तिथून मात्र कमबॅक केलं या सिद्धूनं. बघा हॅट्रिकची चान्स आहे कारण का याच गोलंदाजाने हॅट्रिक पण दिली होती. नो बॉल होता, दोन वाईट टाकले आणि त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळेस मोठा फटका आहे विशाल तिथे. एक धाव तर नक्कीच मिळते आणि आज म्हणतोय आशा निराशा झाडांनी टीमच्या संपले असतील. पण जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल टाकत नाहीये तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला सावराट दुसऱ्या बाजूला आडोसी आहे. आडोसी संघ हा कर्जतून बिलॉंग करतो तर सावराट हा संघ पर्लीतून बिलॉंग करतो. दोन संघांमध्ये फाईट होईल नक्कीच. नागुटण्या तर एक बॉल आणि जिंकण्यासाठी नऊ धावांची आवश्यकता. बघा एखादा वाईट नो पडतोय की काय असं प्रश्नचिन्ह होईल का. तर स्पीडअप करायचं आहे, वेळ घ्यायचं नाही आहे. चला स्पीडअप करा. नाही स्पीडअप करा प्लीज. एकच बॉल राहिला म्हणजे एका बॉलला पण आज वेळ घ्यावा लागतो कारण की क्रिकेट वर्ल्ड कप फास्ट चाललाय. यावेळेस फटका चांगला आहे आणि त्याचबरोबर अतिशय लॉंग ऑन बाउंड्री केल केले. इज बँक मॅक्सिमम या षटकाराची पहिली गरज होती पण फटका मात्र नक्की झालाय. इथे संघ इथे ठरला जातोय, विजय संघ होतोय. त्याचबरोबर ओंकार मित्र मंडळ झाडानी अध्यक्ष सन्माननीय सतीजी मोरे साहेबांचं इथं आगमन झालं आहे. आपल्याला विनंती असेल साहेब की आपण या